शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर सीमा दिनेश ठाकरे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच ठाकरे परिवाराला गावाच्या प्रमुख पदावर विराजमान होण्याची संधी लाभल्यानं आता कर्ले गावात ठाकरे सरकार आल्याची चर्चा होत आहे. कर्ले ग्रामपंचायतीची निवडणूक सन 2021 मध्ये पार पडली होती. त्यावेळी आमदार जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली गटनेते तथा पंचायत समितीचे माजी सदस्य दगाजी देवरे, नथू गोकुळ पवार, निंबा भिवसन चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या सर्वाधिक 9 तर विरोधी गटाच्या 2 जागा निवडून आल्या होत्या. सरपंच पद हे रेखाबाई साहेबराव पवार व सौ सीमा दिनेश ठाकरे यांच्यात वाटण्यात आले होते. त्यानुसार रेखाबाई पवार यांनी राजीनामा दिल्यानं सरपंच पदासाठी आज मंडळाधिकारी कुंवर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली. त्यात सरपंच पदासाठी सौ सीमा दिनेश ठाकरे यांचा एकमेव नामांकन दाखल झाल्यानं त्यांची निवड बिनविरोध झाल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कुंवर यांना तलाठी कोकणी ग्रामसेविका भारती गवळी यांनी सहकार्य केलं आहे. दरम्यान विशेष सभेला नवनियुक्त सरपंच सीमाबाई दिनेश ठाकरे, माजी सरपंच रेखाताई साहेबराव पवार, उपसरपंच गोकुळ विनायक बेडसे, पंडित आसाराम पाटील, संगीता विठ्ठल चौहान, जनाबाई रमेश मोरे, नाना ठाकरे, इंदुबाई भिल, योगिता शेवाळे आदी सदस्य यावेळी उपस्थित होते. तर निवडीनंतर नवनियुक्त सरपंच सीमा दिनेश ठाकरे यांची गावातून सभाद्य मिरवणूक काढण्यात आली. गुलालाची उधळण करत संपूर्ण गावात फटाक्यांची आताशबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला. या मिरवणुकीत भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.